डॉक्टर पंकज चांदे संस्थापक कुलगुरु कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांचा गौरवपर अभिनंदन ग्रंथ प्रकाशन समारोह 9 एप्रिलला रामटेक येथे सकाळी 11 वाजता परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। तर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कुलसचिव रामचंद्र जोशी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांनी दिली। सध्या रजत महोत्सव चालू आहे। 25 वर्ष या विश्वविद्यालयाला झालेली आहे। या 25 वर्षाच्या कार्यकालामध्ये मागील 15 वर्ष जे संस्थापक कुलगुरू म्हणून डॉक्टर पंकज चांदे यांनी या विश्वविद्यालयासाठी कार्य केलेलं आहे। रामटेक महाराष्ट्र आणि भारतीय देशपातळीवरती सध्या विश्वविद्यालयाचा नामोल्लेख सुरू आहे। याखेरीज आंतरराष्ट्रीय पातळीवरचं देखील कार्य या विश्वविद्यालयांनी आता सुरू केलेलं आहे। हे सगळं ज्या प्रेरणेनं चालू आहे या सगळ्याच्या मागची जी प्रेरणा होती या प्रेरणेच्या मागे या विश्वविद्यालयाची निर्मिती होत असताना जिचकार साहेबांच्या मार्फत नरसिंहरावांकडे हा प्रस्ताव येणं आणि या विश्वविद्यालयाला मूर्त स्वरूप देणं ही खरं तर चांदे साहेबांची खरी पार्श्वभूमी यामागची आहे। याचबरोबर या कार्यक्रमासाठी परिवहन व महामार्ग मंत्री भारत सरकार श्री नितीनजी गडकरी येत आहेत। हा रामटेकवासियांसाठी खूपच आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणाच्या वेळी या विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू श्रीनिवास वैखेडीजी ज्यांच्या प्रेरणेने हा ग्रंथ पूर्णत्वास येऊ शकला। हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी डॉक्टर नंदापुरी प्रोफेसर कविता होले आणि आमचं डॉक्टर मधुसूदनजी पेन्ना यांनी याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि एक विद्यापीठाचा हा सगळा लेखाजोखा 25 वर्षाचा या निमित्ताने जनतेसमोर येतो आहे। विकासाच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विश्वविद्यालयाकडून विनंती करतो। नमस्कार। रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।